आता किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष आता किल्ला आता आपल्या प्रदक्षिणेला सुरुवात झालेली आहे. हा जो दरवाजा आहे हा साधारण 1940 दरम्यान जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं, दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि जेव्हा रणगाडे लष्करामध्ये दाखल झाले होते तो दरवाजा असा होता ज्याचा फोटो माझ्याकडे आहे. हा दरवाजा थोडासा रस्ता जो आहे पुढचा तो 90 डिग्रीजमध्ये वळून यावं लागतं. तेव्हा रणगाड्यांना ते शक्य नव्हतं. मग रणगाडे आणायचे कसे? कारण नगर आहे तेव्हा ब्रिटिशांचं एक मोठं लष्करी ठाणं होतं. नगरमध्ये मुलं भरती व्हायचे, त्यांना ट्रेनिंग म्हणजे रिक्रूट आपण ज्याला म्हणतो त्यांना शिकवलं जायचं आणि त्यांना लढाईला पाठवलं जायचं. जगामध्ये जे जे त्या काळात सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जे सैनिक लढायला गेले त्यांचं प्रशिक्षण इथं झालं होतं आणि वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या प्रांतातले लोक इथे यायचे आणि मग त्यांना ही सगळी सोय इथे रणगाडे कसे चालवायचे, ड्रायव्हिंग कसं करायचं, मशीन गन कशी चालवायची या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. तर तेव्हा हा दरवाजा तयार केला गेला आणि मग तो दरवाजा बंद झाला. इथे तुम्हाला या ठिकाणी समोर काही महत्त्वाच्या सनावळ्या दिसतात. पहिला जो सुरुवातीला किल्ला होता 1490 ज्याचा मी उल्लेख केला कोटबाग निजाम म्हणून, तर ही त्याची काही राहिलेली जी इमारत आहे आजही याचे काही अवशेष तुम्हाला आज बघायला मिळतील. याचं नाव होतं कोटबाग निजाम आणि ती लढाई झाली होती तिचं नाव काय होतं? जंग ए बाग असं त्या लढाईचं नाव होतं. तर राजाने पहिल्यांदा राहण्यासाठी हा महाल बांधला आणि नंतर मग किल्ला हळूहळू डेव्हलपमेंट त्याची सुरुवात झाली. अनेक महाल बांधले गेले, तटबंदी खंदक नंतर झाला. बरोबर, आज जो किल्ला दिसतोय तो पहिल्या राजाच्या काळात होता तसा नाही राहिला कारण तेव्हा मातीची तटबंदी होती आणि तेव्हा त्याला माहीत नव्हतं इथेच आपल्याला राहायचं की नाही, म्हणून त्यांनी मातीची तटबंदी केली होती. पण त्याच्या नातवाच्या काळात अहमद शाह, त्यांचा मुलगा बुरहान शाह आणि बुरहान शाहचे चिरंजीव हुसेन निजाम शाह, तर हुसेन निजाम शाहच्या काळामध्ये नगर हे खूप मोठं राज्य बनलं होतं. अनेकांच्या नजरा नगरवर आल्या होत्या. मुघलांना असं वाटत होतं की नगर पाहिजे आपल्याला. विजयनगरच्या राजाला वाटत होतं आपल्यालाही मिळावं. विजापूरच्या आदिलशहाला वाटत होतं पुन्हा आपल्यालाच हे सगळं परत आपल्या साम्राज्यात हे विलीन व्हावं आणि म्हणून सगळ्यांचे हल्ले सुरू झाले होते. तेव्हा मग नगरच्या राजाने ठरवलं की आता आपल्याला आणखीन बळकट असा किल्ला पाहिजे आणि म्हणून त्यांनी पोर्तुगीज इंजिनियर्स जे त्यांचे मित्र होते तेव्हा त्यांना इंजिनियर्स त्यांच्याकडनं आणले आणि ही आज जी तटबंदी दिसते हे सगळं जे बुरुज आणि हे जे डिझाईन आहे हे सगळं पोर्तुगीज पद्धतीचं आहे. आता पोर्तुगीज का? तर पोर्तुगीज हे जगातले तेव्हाच्या सगळ्यात हुशार आणि कुशल असे अभियंते होते. त्यांची जी टेक्नॉलॉजी होती सगळी आधुनिक होती. जसं आज जॅपनीज बोलतो तसं तेव्हा पोर्तुगीज टेक्नॉलॉजी सगळ्यात चांगली मानली जात होती आणि म्हणून तेव्हाचं जे सगळं स्थापत्य आहे, इंजिनिअरिंग आहे त्याचा इथे वापर केला आणि हा किल्ला पुन्हा नव्याने त्याचं बांधकाम केलं. पण काही महाल अजूनही जुनेच आहेत. एक सोन महाल म्हणून होता, एक गगन महाल म्हणून होता, नंतर बगदाद महाल म्हणून होता. हे सगळे महाल अजूनही त्यातले काही तुम्हाला बघायला मिळतील ज्याचा नंतर उपयोग लष्कराच्या वेगवेगळ्या कामासाठी केला गेला. बारूदखाना इथे आहे, दिवाणे आम आहे, दिवाणे खास आहे. बरोबर, हे सगळं आजही काही प्रमाणात आहे. लष्कराचा ताबा जो सुरू झाला तो ब्रिटिशांनी सोडल्यानंतर देखील इंडियन आर्मीच्या ताब्यात गेला आणि आजही हा किल्ला ACC आणि S जे लष्कराचं सगळ्यात जुनं रेजिमेंट आहे. सेंटर आणि स्कूल एकत्र असलेलं फक्त अहमदनगरमध्येच तुम्हाला बघायला मिळतं. तर हा किल्ला सध्या त्यांच्या ताब्यात आहे पण आता पर्यटकांसाठी तो खुला झालेला आहे. आता आपण या एक नंबरच्या हा जो झेंड्याचा बुरुज आहे तिथे जाणार आहोत. त्या बुरुजाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणारच आहे पण हा जो जिना दिसतोय तो जरा नीट बघा आणि या जिन्यावरनं आपले पहिले पंतप्रधान पंडित नेहरू एखाद्या लहान मुलाच्या उत्साहात वर चढून गेलेले होते. हा, बाकीचा इतिहास वर गेल्यावर आपण बघू. यातला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे 1600 चांदबीबीचा मृत्यू झाला, दगाफटका करूनच झाला. नंतर पेशव्यांनी हा किल्ला घेतला 1759. खरं म्हणजे शिवाजी महाराजांची इच्छा होती की आपल्या वडिलांचे आजोबांचे पाय जिथे लागलेले आहेत, पण त्यांचे वडील शहाजीराजे नगरमध्ये होते, शहाजीराजांचे वडील मालोजीराजे नगरमध्ये होते,
जिजाबाईंचे वडील लखोजीराव ते पण अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये होते, त्यामुळे शिवाजी महाराजांना नक्कीच अहमदनगरबद्दल प्रेम असणार. जिथे आता अर्बन बँक आहे तिथे त्यांच्या मालोजी राजांनी म्हणजे आजोबांनी बांधलेला वाडा होता, सरकार वाडा, त्यांनी बांधलेलं अमृतेश्वराचं मंदिर आजही तिथे आहे. पलीकडे तळघर पण बघायला मिळतं. तर शिवाजी राजांना पण असं वाटत होतं की अहमदनगर अनेक किल्ले आपल्याकडे, तर अहमदनगरचा किल्ला पण मिळावा. पण तेव्हा तो मोगलांकडे होता आणि तो काही किल्ला प्रयत्न करून नाही मिळाला. पण त्यांचं स्वप्न 1759 जेव्हा पेशवे होते पुण्यामध्ये, तेव्हा त्यांनी बुद्धिचातुर्यांनी त्या किल्ल्याची पूर्ण रेखी केली, सगळी माहिती घेतली आणि मग बोलणी सुरू केली किल्लेदाराबरोबर की आता तो बऱ्या बोलाने देतो का आम्ही युद्ध करू. मराठ्यांना पेशव्यांना एवढी माहिती आहे हे समजल्यावर मग त्यांनी ठरवलं की नाही बाबा काय जे असतील आपण करू सेटलमेंट. आणि त्यांनी काही पैसे घेतले, काही जहागिरी घेतली आणि हा किल्ला 1759 पेशवाईमध्ये मराठेशाहीमध्ये रुजू झाला. पुढे शिंद्यांकडे एका कराराने तो गेला आणि काही वर्षातच 1803 ब्रिटिशांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. 1803 पासून 1947 पर्यंत इथे युनियन जॅक फडकत होता. युनियन जॅक तुम्ही कदाचित फोटोमध्ये कुठे पाहिला असेल, पण सगळ्यात मोठा त्यांचा झेंडा आपल्याकडे हा जो एक नंबरचा बुरुज आहे, मगाशी तुम्हाला जो हत्ती दरवाजा बुरुजाचा उल्लेख केला, त्या हत्ती दरवाजाच्या वरच्या बाजूला इथे हा अतिशय जुना फोटो आहे ब्रिटिशांच्या काळातला. वरती तो झेंडा दिसतोय, हा मेटॅलिक झेंडा होता, परमनंट लावलेला होता. त्यांनाच वाटत होती की आपला काही सूर्य मावळणार नाही, आपल्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कुठे ना कुठे आपला सूर्य असतो, नगरमध्ये पण आपणच राहू म्हणून हा परमनंटचा झेंडा लावला होता, कापडी नव्हता. आणि एखादा शेजारी दोन माणसं उभी आहेत बघा, बारकाईने बघितले तर माणसं दिसतील, त्यांच्या दुप्पट उंचीचा झेंडा होता आणि एवढा झेंडा भारतात कुठेच नव्हता त्यांचा. तर हा झेंडा उतरला आणि मग आपला 1547 तिरंगा फडकला. हा पण झेंडा कुठे होता, तो झेंडा होता 9 बुरुज जिथे पंडित नेहरूंचे सहकारी नरेंद्रदेव आले होते, त्यानंतर नगरचे रावसाहेब पटवर्धन होते आणि नगरच्या स्काउटची मुलं होती, तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं होती. आणि तेव्हा 9 हुसेनी बुरुज किंवा निशाण बुरुज किंवा फत्तेह बुरुज किंवा सोंड बुरुज असे अनेक नाव आहेत. त्या तिहेरी बुरुजाला जो आपण नगर क्लबकडे रस्ता जातो ना, तिथे कोपऱ्यावर हा बुरुज दिसतो, तोफा ठेवलेला. तर याच्यावर पहिल्यांदा झेंडा फडकला गेला आणि तिथपासून रोज इथे झेंडा लावला जातो, सूर्योदयाला झेंडा वर चढवला जातो, महाबतीला काढला जातो. आपण पहिल्यांदा झेंड्याला सलामी देऊ, परत एक ग्रुप फोटो काढू आणि मग पुढच्या 1 बुरुजाकडे जाऊ. सावकाश जो राज बुरुज आहे तिथे आलेला आहोत. या सर पुढे या. आणि या बुरुजाचं डिझाईन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ते पोर्तुगीज डिझाईन. हे जे मध्ये फती दिसत आहेत त्याला जंघ्या म्हणतात आणि तिथे तोफा असायची, प्रत्येक ठिकाणी एक तोफ, म्हणजे 1, 2, 3, 4, 5. आणि याचं डिझाईन असं केलं की 180° कुठूनही शत्रू आला बरोबर तरी कुठली ना कुठली तोफ त्याला टिपायला तयार असायची. त्याच्या अँगल्स वेगवेगळे, नुसत्या फटी नाही आहेत त्या, नुसतं ते तयार केलं असं नाही, ते इंजिनिअरिंग डिझाईन म्हणून त्याचं वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व आजही टिकून आहे. हे मागे बघा, ह्याला टेपर आहे बघा बरोबर, जो 6 फुटाचा तो भक्कम असा भराव आहे. हे बाहेरून जरी तोफगोळा आदळला तरी
काही होणार नाही आतल्या माणसाला याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्याची उंची बघा, आपलं डोकं पण बाहेरून दिसणार नाही. हे शत्रूला आतमध्ये कुठे हालचाली सुरू आहेत, किती लोक बसले तिथे, बरोबर, आतमध्ये किती दारुगोळ आहे, बाहेरून काहीही कल्पना येत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बाहेरून हा किल्लाच मुळात लक्षात येत नसल्यामुळं आणखीन मदत व्हायची. त्या काळी जरी काही तंत्रज्ञान सुधारित तोफा आणल्या, लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या, तरी आतल्या इमारती अशा आहेत की तोफांचा मारा कुठे करायचा, एकही इमारत दिसत नाही. आजही दिसते का तुम्हाला? नाही दिसत. आणि तेव्हाच्या तोफांचा पल्ला लक्षात घेतला तर पहिल्या जर तोफा जर तुम्ही उडवल्या तर गोळा पडायचा बाहेरच्या मातीच्या भरावावर. त्याच्या मागे एक एक जागा अशी असायची की तिथे आपले सैनिक बसलेले असायचे तयारीत. शत्रू बेसावधून पुढे आला तर पटकन ती पलटण शत्रूवर मारा करायला तयार असायची. नंतर पुढे जर गोळे आले तर ते इकडे खंदक बघितला, 35 ते 45 मीटर इतका रुंद, म्हणजे क्रिकेट खेळता येईल मुलांना एवढं रुंद तो आहे. आणि या खंदकात पाणी असायचं. इथे तुम्हाला फोटो दाखवतो, म्हणजे हे आत्ताचा फोटो आहे. तर पावसाळ्यात देखील जर चांगला पाऊस झाला तर यात पाणीच असतं. पण त्या काळी दोन तलाव होते, एक कापूरवाडीचा तलाव आणि दुसरा शहापूरचा. या तलावातून जमिनी खालून पाईप टाकून कालवे तयार करून हे पाणी किल्ल्याच्या खंदकात आणलं जात होतं. त्याला चाव्या होत्या, म्हणजे वॉल होते. पाहिजे तेव्हा तो 3 तासात खंदक भरला जायचा आणि जेव्हा नको तेव्हा पाणी काढून टाकण्याची देखील ड्रेनेज सिस्टीम त्या काळात किल्ल्याला होती. आजही ती बघायला मिळते. इकडे चावी आहे, जेव्हा पाणी सोडायचं असेल तेव्हा किती सोडायचं हे देखील रेग्युलेट करण्याची त्यांची त्या काळी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे होती. तर या किल्ल्याला या पाण्यामध्ये पोहायला काही असं हे नव्हतं, कारण मगरी असायच्या, क्रोकोडाईल्स पाण्यात सोडलेल्या असायच्या, विषारी साप असायचे. त्यामुळे पोहून कोणी किल्ल्यामध्ये आलं असं कधी झालं नाही. जेव्हा अशी काही वेळ यायची तेव्हा युद्धाची जेव्हा शक्यता असेल तेव्हा हे सगळं, त्याचा उल्लेख मगाशी मी केला तो आहे पंडित नेहरूंचा. अजून एक भाषण करताना, हे पंडित नेहरू जेव्हा कैदी होते तेव्हा 1942 ते 1945 या काळात ते इथे कधी येऊ शकले नसणार. पण जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा 1953 असाच मे महिना होता, असंच ऊन होतं आणि असाच दुष्काळ तेव्हा नगर जिल्ह्यात पडलेला होता. आणि तेव्हा पंतप्रधान हेलिकॉप्टरमधून पाणी करत नसायचे. आता हेलिकॉप्टरमधनं फिरतात सगळे मंत्री, पण तेव्हा ते उघड्या जीपमधून रस्त्यांनी सगळीकडे प्रवास करत होते. सोलापूरला गेले होते, ते नगरमध्ये आले होते. आणि नगरमध्ये आल्यावर त्याच्या त्यांनी कलेक्टरला सांगितले की अरे माझ्या कार्यक्रमामध्ये किल्ल्याचा उल्लेख नाही केला, मला किल्ल्याला भेट द्यायची. मग ते किल्ल्यात आले, इथे आल्यावरती मंदिराकडे जातो ना आपल्या जॉगिंग ट्रॅककडे, गौतम बुद्ध पार्ककडे, इराणी रोड, तर तिथे इराणी रोडवर तुम्हाला तो स्टुडिओ आजही दिसेल. त्यांचे वंशज अजूनही फोटोग्राफीमध्ये आहे. तर त्यांनी जे पुप्पल, त्यांचे जे पूर्वज होते, आत्ताचे नाही आहेत पण आधीचे, त्यांनी काढलेला फोटो आहे. आणि इथून पंडित नेहरूंनी सैनिकांसाठी भाषण केलं होतं. बाहेर आपल्यासारखे नगरचे सिव्हिलियन सगळे थांबले होते आणि सगळेजण चाचा नेहरू म्हणून ओरडत होते. तर पंडितजी तिथे वर चढले, त्या खालचा जो भाग दिसतो ना, आणि तिथून त्यांनी सांगितलं की आता गडबड करू नका, मी आपल्या सैनिक बांधवांसाठी इथे आज त्यांना भेटायला आलो आहे, मी तुम्हाला संध्याकाळी येऊन तुमच्याशी बोलणार आहे. आणि मग पंडितजी गेले. तर हा बुरुज पंडितजींच्या भाषणाने पवित्र झालेला आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यात मोठ्या आकाराचे जे तिरंगे झेंडे होते आपले ध्वज, त्यातला सगळ्यात मोठ्या आकाराचा झेंडा दिल्ली राष्ट्रपती भवन असेल, पार्लमेंट असेल आणि अहमदनगरच्या किल्ल्या. आता खूप ठिकाणी मोठे झेंडे उंच आणि आकाराने मोठे, पण ऑफिशियल ही सगळ्यात मोठी साईज आहे, बरोबर. तर हे आपल्या दृष्टीने अभिमानाचं आहे. इथून अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, अगदी राजेंद्र प्रसाद असतील, अनेक जण इथे नंतरच्या काळात येऊन गेलेले आहेत. तर असे 22 बुरुज आहेत. सगळ्या बुरुजांना आज काही शक्य नाही, पण आज आता 2 नंबरच्या बुरुजाला आपण भेट देऊ, नंतर 1 नंबरच्या बुरुजाला भेट देऊ, नंतर तुरुंगाला भेट देऊ. किती जण तुरुंगात जाऊन आलेत हे काही नाही. अरे सगळ्यांनी सेल्फी काढून घ्या तिथे. आता फोटोग्राफीला काही हरकत नाही, पण एक काळ असा होता की इथे यायला पास लागायचा. इथे फक्त युरोपियन लोकांना परवानगी होती, भारतीय लोकांना परवानगी नव्हती. कारण इथे प्रचंड मोठा दारुगोळा असायचा, लष्कराच्या सगळ्या
सिक्रेट गोष्टी इथे असायच्या, मोठमोठे नकाशे त्यांचे इथे असायचे, बरोबर. लष्कराचं मुख्य केंद्र होतं, त्यामुळे इथे सगळ्यांना परवानगी नव्हती. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ठराविक ठिकाणी फक्त नेहरूंच्या खोलीमध्ये नंतर परवानगी मिळाली. पण आता काही मागच्या वर्षात बसला होता हा पर्यटकांचा सगळा खुला झालेला आहे. आता आपला नगरचा किल्ला झालेला आहे आणि म्हणून आपण आज त्याची ओळख करून घेणार. सगळ्यांनी आता 2 नंबरचा जो बुरुज आहे पलीकडे तिथे वर गेला तरी झालं, काही जणांना म्हणजे आवाज आले. नगरमध्ये आपण अनेक किल्ले बघितले असतील, तर नगरचा किल्ला वेगळा का आहे तर आपल्याला या ठिकाणी मगाशी असा उल्लेख केला तर स्टार शेप पद्धतीचे तुम्हाला बुरुज इथे दिसतील. पाणी वाहून जाण्यासाठी बरोबर त्याला पन्हाळी पण केलेली आहे आणि हे जे याला आपण रॅम्प म्हणतो ना, हा कशासाठी तर चालण्यासाठी नाही. आता अनेक ठिकाणी आपण रॅम्प बघतो पण हे तोफांसाठी केलेले होते. तर तोफा ज्या असायच्या त्या नगरमध्ये तयार व्हायच्या. नगरमध्ये तेव्हा तुर्कस्थानातून अतिशय तज्ज्ञ अशी मंडळी तोफा तयार करण्यासाठी आणलेली होती. त्यात भूमिखान दख्खनी म्हणून एक होता, त्यांनी आपल्याकडे जगातली सगळ्यात मोठी तोफ तयार केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 55 टन वजन, 14 फूट 11 इंच लांब आणि एखादा माणूस जाऊन आत बसू शकेल एवढा मोठा त्याचा घेर असलेली पंचधातूची तोफ ही नगरच्या आपल्या महेश थिएटरच्या मागे पितळे बोर्डिंग आहे. त्या तिथे पूर्वी मोठा खड्डा होता जिथे गाळली गेली. गाळली गेली म्हणजे फोर्जिंग आपण ज्याला म्हणतो फाउंड्री, तिथे ती तयार झाली. ती तोफ आता नगरमध्ये नाही आहे पण तिचा फोटो आपल्याकडे आहे. ही तोफ आता विजापूरच्या किल्ल्यावर आहे असं आणि तो माणूस उभा आहे. म्हणजे बघा की तो किती उंच असेल, साधारण कल्पना आहे. तर ही तोफ इतकी भारी आहे की आजही तिचं मेटल कसं तयार केलं असेल हे कळलेलं नाही लोकांना. तिच्यावर असा आघात केला तर घंटेसारखा आवाज येतो. घंटा वाजवल्यावर कसा आवाज येतो तसा तोफेचा आवाज येतो. तुम्ही दुपारी 12-1 वाजता अगदी उन्हामध्ये हात लावला तर ती बर्फासारखी थंड असते. एवढं चांगलं मेटल हे नगरमध्ये त्या काळी तयार होत होतं आणि तेव्हा जास्तीत जास्त तोफा म्हणजे 1500 तोफा नगरमध्ये तयार झाल्याचं उल्लेख आहे. आज कुठल्याही किल्ल्यावर जा, तुम्ही रेवदंडा जंजिरा असेल किंवा औरंगाबादजवळचा देवगिरीचा असेल, रायगड असेल, सिंहगड असेल, त्यातल्या अनेक तोफा, सोलापूरचा किल्ला असेल, या तोफा नगरमध्ये तयार होऊन तिथे नंतर वेगवेगळ्या कारणासाठी लढाईसाठी किंवा पाठवल्या गेल्या असतील कधी काळी, त्या तिथे आता तुम्हाला बघायला मिळतात. नगरमध्ये ज्या तोफा दोन दिसल्या आपल्याला बाहेर त्या नगरच्या तोफा नाही आहेत. या ब्रिटिशांनी जेव्हा नगर घेतलं 1803 तेव्हा त्यांनी त्या तोफा नगरमध्ये आणल्या. त्यातली एक तोफ 1947 बरोबर आधी 100 वर्ष म्हणजे 1847 सालची आहे. त्याच्यात शिक्का पण आहे वरती तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या तोफा पण साध्या नाही आहेत. त्या जगातल्या तेव्हाच्या आणि आजची पण सगळ्यात जर भारी कंपनी कुठली असेल तर हॉवित्झर. बोफोर्समध्ये हॉवित्झर नाव ऐकलं असेल तुम्ही, कारगिल वॉरमध्ये हॉवित्झर तोफा ऐकल्या असतील. पाकिस्तानला आपण का हरवू शकलो तर हॉवित्झर तोफांमुळे. तर या त्या काळातल्या हॉवित्झर तोफा या आजही सगळ्यात चांगल्या तोफा म्हणून ओळखल्या जातात. तर या तोफा ब्रिटिशांनी आणलेल्या आहेत. पण पलीकडे नगर क्लबकडे जाताना जो कोपऱ्यावरचा भाग आहे तिथे 3 तोफा ठेवलेल्या आहेत ज्याला वेलसली पॉईंट असं म्हणतात. कारण वेलसली म्हणजे जो आर्थर वेलसली किल्ला घ्यायला आला होता 1803 तो सेनापती होता त्यांचा. त्यांनी किल्ला फंद फितुरी करून घेतला, लाच देऊन किल्ला मारा करायची जागा त्यांनी माहिती करून घेतली आणि जेव्हा किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा होता तेव्हा त्यांनी सकाळी ब्रेकफास्ट केला. तिथे चिंचेचं झाड होतं आणि मग तो किल्ल्यात आला. नंतर तिथे एक तोफ त्याच्या नावाने ठेवली गेली, त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा, ड्यूक ऑफ विलिंग्टन ब्रेकफास्ट एट हियर. तो पुढे इंग्लंडचा ड्यूक ऑफ विलिंग्टन झाला, पुढे इंग्लंडचा पंतप्रधान झाला. ज्यांनी आधी टिपू सुलतानला पराभूत केलं होतं त्यांनी पुढे नेपोलियनला देखील पराभूत केलं, एवढा भारी तो सेनापती होता. पंतप्रधान नंतर तो झाला तर त्यांनी तिथे ब्रेकफास्ट केला म्हणून त्याची आठवण तिथे ठेवलेली. तिथे 3 तोफ आहेत आत्ता. त्यातली मधली तोफ जी आहे ती याच माणसानी मुलुक मैदान तोफ ज्यांनी तयार केली, रुमीखान दख्खनी त्याचं नाव, त्यांनी केलेली बांगडी तोफ तिथे. तिथे नगरच्या लोकांनी आता शेंदूर लावलेला आहे, हरकत नाही, नमस्कार करतात. ते शक्तीचं ह्याचं प्रतीक आहे त्यामुळे शक्तीला नमस्कार करणं कधी चांगलं. पण त्यानिमित्ताने ती जपली गेलेली आहे. पण वैशिष्ट्यपूर्ण तोफ आहे, बांगडी तोफ आहे ती, एकमेकांना कड्या जोडून ती तोफ तयार केलेली. तर अशा 1500 तोफा त्या काळी नगरमध्ये तयार झाल्या होत्या. आणि विजयनगर विरुद्धची आपण लढाई केली 1565 तेव्हा 600 जास्त तोफा इतक्या नगरच्या होत्या. तर
तोफांसाठीची रॅम्प आहे. इथून तुम्ही आता वर चढून बघा, तुम्हाला हत्ती दरवाजा, जो किल्ल्याचा मूळ दरवाजा आहे आणि त्याचा खाली जो पूर्वी ड्रॉ ब्रिज होता तो वरून दिसतो. असा दरवाजा दिसतो तुम्हाला एक फूट लांबीचे हात लावला तर तुम्हाला टोचेल. तर हत्तीने धडक देऊ नये, म्हणजे हत्तीने धडक दिलीस तर त्याच्या डोक्यात गंडस्थळामध्ये खिळे जातील, सुळे जातील, हत्ती मरून पडेल, पण दरवाजा तुटणार नाही. असं तो भक्कम दरवाजा, बरोबर आहे. आणि तो पण असा यू टर्न, म्हणजे तुम्हाला पूर्ण तो राऊंड मारून यावं लागतं आणि मग तो दरवाजा तुम्हाला तिथे आतमध्ये जात आहे. या बाजूला हत्ती दरवाजा दिसेल, त्याच्या पुढे भिंत आहे बघा, बघू ना बघा तो दोन किलर साहेब जवळ ते दोन पिशांचा इंग्लंड आहे. हा हत्ती खांब बघतो उरलं त्याने काढून गेला इंग्लंडला. बरोबर, तेवढा लांब होता सर तो. हा तेवढा लांब होता, तेवढा लांब होता बघा. आणि म्हणून आपली साईज मोठी झाली, आपण त्यापेक्षा छोटा नको म्हणून. आणि तुम्हाला खाली दरवाजा दिसेल, त्याचे सुळे दिसतील. आणि पलीकडे एक कमान आहे, त्या कमानेतून पूल होता पूर्वीचा, त्याला ड्रॉ ब्रिज असा प्रकार असला. तो काढता येत असेल तेव्हा पहिल्यांदा उचलायचा, चिमायचा लोकांचा, तेव्हा कोण कोण तो रस्ता पूर्वीचा होता. बरोबर, या रस्त्याने मग इकडनं येईल. हा मग असं वर्ष करून परत आतमध्ये करत त्या पण जमेल आता. ते बंदुकीचा आणि छोट्या तोफांचा वापर करून शत्रूवर आला मस्केटरी फायर. जिथे आपण उभे आहोत त्याच्या बरोबर खाली हत्ती दरवाजा आहे आणि पुन्हा दुसरा दरवाजा आपल्याला उजव्या हाताला दिसतोय. तर इकडनं असं समोरून पूल होता, आता नवीन केलेला आहे. पुन्हा असं 90 डिग्री मध्ये यायचं, पुन्हा आत यायचं, पुन्हा 90 डिग्री मध्ये वळायचं आणि मग किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा. असा तो दरवाजा होता. हा दरवाजा जेव्हा औरंगजेबाने बघितला, औरंगजेब जेव्हा नगरमध्ये सुभेदार आणि नंतर बादशाह म्हणून पण अनेक वर्ष दख्खनमध्ये होता, तेव्हा त्याने बघितलं. तो म्हणला माझ्या वडिलांनी चुकीचा, त्यांच्या वडिलांनी जो बांधला शहाजहाने लाल किल्ला दिल्लीला आग्र्याला, ते म्हणे हे किल्ले बरोबर नाही बांधलेत, नगरचा किल्ला कसा चांगला आहे. मग त्यांनी नंतर वडिलांनी बांधलेल्या किल्ल्याच्या पुढे परत एक भिंत बांधली, परत एक दरवाजा केला आणि मग अशा पद्धतीची रचना तुम्हाला दिल्लीला जो लाल किल्ला आहे, न्यू फोर्ट जो आहे, नवीन किल्ला त्यामध्ये दिसेल. मागच्या वर्षी दिल्लीची टीम आली होती 15 जणांची, 15 दिवस आर्किटेक्ट आले होते. त्यांनी हे सांगितले की तुमच्या किल्ल्याचं एवढं महत्त्व आहे की औरंगजेबाला देखील या किल्ल्याचं आकर्षण वाटलं आणि त्या पद्धतीने त्यांनी अधिक तो संरक्षित किंवा लोकांपासून वाचण्यासाठी तो अधिक भक्कम केला. हा एकच बुरुज असा आहे 22 पैकी की जो पोकळ आहे ज्यामध्ये आज जात आहे, बाकी सगळे 21 बुरुज बरी आहेत, त्याच्यामध्ये जायला रस्ता नाही. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला अलीकडे पलीकडनं शिल्प दिसते तुम्हाला. एक वाघ आहे, त्याच्या पायाखाली हत्ती आहे आणि 4 हत्तींवर तो वाघ उभा आहे. ते प्रतीक आहे शक्तीचं, सिम्बॉल ऑफ पॉवर म्हणून आपण दोन्ही बाजूला दिसतो. तिकडनं जवळ दिसतो तर मी आहे वाघ, म्हणजे मी निजामशाह आहे वाघासारखा. माझे शत्रू म्हणजे माझी माझ्या पायाखाली जे आहेत हत्ती, पण ते पण दुबळे नाही आहेत, हत्तीसारखे बलवान आहेत. म्हणजे तेव्हाच्या ज्या 4 शाह्या होत्या बाकीच्या, कुतुबशाही, आदिलशाही, बरीदशाही आणि इमादशाही, तर या शाह्या म्हणजे 4 हत्ती आहेत आणि मी निजामशाह. तर हे त्याला प्रतीकातून दाखवायचं.
पुढचं जे आहे ते आपण नंतर बघूयात. नाही उतरायचं नाही आपल्याला पुढं. आता एक थोडा खड्डा आहे, इथे जुना होता तो दाखवला. लहान मुलांना लक्ष द्यावं. इथे तुम्ही सगळेजण पुन्हा पुन्हा या, तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी इथे दिसेल. आज थोडीशी आपल्याला ओळखपट करून घ्यायची, म्हणून सगळेजण बरोबर फिरा. एरवी किल्ला मोकळाच असतो, त्यामुळे वर्षभर तुम्ही येऊ शकता. आज आपण इथे जे आलो तो आहे पूर्वीचा जो नगारखाना, किंवा नंतर ज्याला सॅली फोर्ट म्हणतात, किंवा जिथे सिक्युरिटी पोस्ट असायचं ब्रिटिशांच्या काळामध्ये. पण निजामशाहीमध्ये हा सगळा जो बुरुज आहे, तिथे अरब स्थानातून जे सैनिक किंवा सरदार आले होते त्यांचा पहारा असायचा, म्हणून याला अरबी बुरुज असं नाव दिलं. आणि दुसरा पलीकडच्या गेटवर पहारा असायचा तो आफ्रिकेतून आणलेल्या लोकांचा, म्हणजे हापशी किंवा निगरो लोक. बरोबर. तर अरबी आणि हापशी या दोघांमध्ये तेव्हा अतिशय वितुष्ट असायचं. या माणसाने जर सोडलं चुकून काही, तर हातला माणूस काही सोडणार नाही. दोघांमध्ये क्रॉस असल्यामुळे ती सिक्युरिटीची सिस्टीम इथे तयार केली होती. इथे समोर इथे समोर खाली एक कमान दिसेल तुम्हाला, नंतर बघा. एक छोटी कमान आहे ती खंदकामध्ये उतरते, आणि मोठी कमान जी आहे तिथून पुढे वर रस्ता जातो. तो भुयारी रस्ता एक किल्ल्यातून सध्याचे कलेक्टर आपले राहतात. कोण कलेक्टर? राहुल भुयारी. ते जिथे राहतात ना, तो पण 500 वर्षापूर्वीचा बंगला आहे. त्याचं पूर्वीचं नाव होतं कासिम खानी महाल. बरोबर आहे. तर किल्ल्यातला महाल आणि कासिम खानी महाल बऱ्यापैकी सारख्या पद्धतीचा होता. तिथे ते भुयार निघायचं. आजही कलेक्टर साहेबांचं जे जुनं ऑफिस आहे त्याच्या खाली जी बिल्डिंग आहे ती पूर्ण बांधलेली आहे. तिथे कळतच नाही दरवाजा कुठून आहे. तळघरा तिथे पण आहे, तर तिथे तो जायचा. आणि दुसरा असं म्हणतात की सराबक्ष माला जायचा, पण आता ते बंद. अलीकडे म्हणजे हा जो रस्ता आहे खाली वॉकवे, तिथे तो पूल असायचा साखळदंडाचा, आणि तो काढला जायचा जेव्हा नको असेल तेव्हा. एक पुलाचं चित्र आहे. पलीकडे बरोबर याच्या अपोजिटला आणखीन एक पूल होता पूर्वेकडे, नगर क्लबकडे आपण जातो तिथं. तर त्याचं नाव होतं झुलता पूल. इंग्लिशमध्ये त्याला आयर्न सस्पेन्शन ब्रिज असं म्हणतात. दोन मोठे साखळदंड त्याच्यावर मध्ये कड्या लावलेल्या लोखंडी, आणि त्याच्यामध्ये लाकडांच्या फळ्या टाकलेल्या. 1832 ब्रिटिशांचा जो कर्नल जेकब म्हणून इंजिनियर होता, त्यांनी हा पूल तयार केला. हा देशातला अशा प्रकारचा सस्पेन्शन ब्रिज ज्याला आपण म्हणतो तो पहिला ब्रिज होता जगात किंवा देशामध्ये. अनेक ठिकाणी नंतर ब्रिज झालेले आपल्याला दिसतात. आपण इकडे जातो हरिद्वार ऋषिकेशला वगैरे, लक्ष्मण झुला वगैरे तुम्हाला दिसतो, पण तो नंतरचा आहे. बरोबर. अशा पद्धतीचा जो ब्रिज आहे, तर हा ब्रिज जो आहे हा आता मोडकळीला आला आहे. पण हे जुनं चित्र आहे, आणि हे लंडनमध्ये आहे. हा फोटोग्राफ जो आहे हा ब्रिटिश लायब्ररीतला लंडनचा फोटो आहे. चांगला असताना आता त्यांचे फक्त साखळदंड आणि दरवाजे राहिलेत. मधली लाकडं सगळ्या लोकांनी नेऊन चुलीत घातली. लाकडं मी पाहिलाय पूर्वी. हा, लहानपणी 40 वर्षापूर्वी. तर याचं महत्व असं आहे की अशा पद्धतीचे ब्रिज आपल्या नगरमध्ये पहिल्यांदा, जसं लकीना पॅटर्न नगरमध्ये पहिला झाला, तसा हा लोखंडी ब्रिज जो सिन्हा नदीवरचा आहे तो पण अगदी सुरुवातीच्या ब्रिज पैकी एक होता. त्या काळात रेल्वेचे ब्रिज तयार व्हायला लागले होते. पण अशा पद्धतीचा अजून चालू असलेला, अजून त्याचा एकही नट बोल्ट निघालेला नाही. 1869 त्या ब्रिजची सुरुवात झाली, तेव्हापासून त्या जे बोल्ट होते ते आजही त्याचं खालचं सगळं फाउंड. अजूनही आर्किटेक्ट जे येतात ते म्हणतात अरे एवढा छान ब्रिज नगरमध्ये त्या काळी कसा बांधला असेल. ही टेक्नॉलॉजी तशी मुघलांनी किंवा आधी निजामशहानी किंवा नंतर ब्रिटिशांनी किंवा मराठ्यांनी असेल किंवा नगरमध्ये नंतरही अनेक महत्वाचे प्रयोग झाले ते नगरमध्ये झाले. सहकार चळवळ नगरमध्ये जन्माला आली. आपण बघतो की आपली अर्बन बँक आहे ते 1910 आहे, 100 वर्ष होऊन गेले. म्हणजे तेव्हापासून बँकिंग आपल्याकडे होती. पहिली जी दुष्काळी कर्जमाफी दिली गेली, आता मुख्यमंत्री किंवा सरकार म्हणतात आम्ही कर्जमाफी दिली वगैरे किंवा कर्जमुक्ती, तेव्हा पहिल्या राजांनी, नगरच्या राजांनी मलिक अहमद निजामशाह हे जेव्हा वडिलांकडून, म्हणजे ते आधी कुठे होते, सगळे बिदरकडे होते, गुलबर्ग्याला होते, हे मूळचे महाराष्ट्रातले होते. पण जेव्हा परत आले तेव्हा इथे दुष्काळ पडलेला होता. हा अतिशय तरुण मुलगा होता, त्यांनी शिवनेरी घेतला,
तिथला खजिना मिळाला आणि मग दुसरे किल्ले घ्यायला सुरुवात केली. पण लक्षात आलं की खूप मोठा दुष्काळ पडलेला आहे, सगळे कर्जबाजारी झालेत. तर त्यांनी सगळ्या मराठा सरदारांचं जे महाराष्ट्रात होते सगळ्यांचं कर्ज माफ केलं, सगळ्यांचं रयतेचं कर्ज माफ केलं आणि सगळ्यांना सांगितलं आपल्याला परत महाराष्ट्र उभा करायचा आहे, सगळ्यांनी मिळून काम करूयात. आणि म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं, पुन्हा हे सगळे महाराष्ट्रामध्ये रुजले. तर पहिली कर्जमाफी ही नगरच्या राजधानी